नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनच नव्हे तर केंद्र शासनसुद्धा मुलामुलींना शिक्षण मिळावे म्हणून अतोनात प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून 20 जुलै 2020 पासून टिलमिल या शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे राज्य शासन 1 ते 8 मराठी माध्यमच्या मुलांसाठी खूप छान अशी शैक्षणिक मालिका चालू केलेली आहे. याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा अशी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विनंती केलेली आहे. 22 जुलै 2020 रोजी शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर ट्वीट करून ऑनलाईन शिक्षणासाठी राज्यातील शाळांसाठी मार्गदर्शक सूचनांचा एक शासन निर्णय बद्दलची माहिती दिली आहे. यात स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे की हा निर्णय विद्यार्थ्यांचे हित व विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊनच घेण्यात येत आहे. तसेच 15 जून 2020 रोजी कोरोना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा व शिक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या होत्या. यात अनेक मार्गदर्शक सूचना सांगितलेल्या आहेत. तसेच महत्त्वाचे म्हणजे शाळा सुरू करण्यापूर्वी 1 महिना गावामध्ये कोणीही कोविड-19 रुग्ण आढळला नाही याची खात्री करून खालीलप्रमाणे प्रत्यक्षात शाळा सुरू करण्यात यावा याव्यात अशी सूचना यात झाली. सूचना सांगितलेल्या होत्या. 1 ते 12 वर्गांसाठी प्रत्यक्षात वर्ग सुरू करणे बाबत अंदाजे तारखा यात देण्यात आलेल्या होत्या त्या खालीलप्रमाणे. परंतु सध्याची जी परिस्थिती आहे कोरोना या रोगासंबंधीची, याचा विचार करता शासनाने पुन्हा म्हणजे 22 जुलै 2020 रोजी याच शासन निर्णयाचा दुसरा भाग म्हणून पुन्हा सुधारित शासन परिपत्रक जारी केलेले आहे. ते पुढीलप्रमाणे, यात स्पष्ट उल्लेख केलेला आहे, कोरोना लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा शिक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करणे संदर्भात सुधारित मार्गदर्शक सूचना, म्हणजे 15 जून 2020 जो होता तो मार्गदर्शक सूचना संबंधीचा शासन निर्णय होता, तर हा सुधारित मार्गदर्शक सूचनासंबंधीचा आहे. म्हणजे यात शासनाने पुन्हा काही सुधारणा केलेल्या आहेत. यात प्रामुख्याने शासनाकडून पूर्व प्राथमिक ते 12 वर्गांसाठी शिक्षणाचा कालावधी व शिक्षणाचे स्वरूप कसे असावे यासंबंधीची माहिती दिली आहे. तसेच इयत्ता 1 ते 12 वर्ग सुरू करण्याबाबतचा अंदाजा जो पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये होता त्यासंबंधी आता पुनर्विचार करून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. याचा अर्थ असा की शासन स्तरावरून शाळा प्रत्यक्षात सुरू करण्यासंबंधीचा कसलाही विचार नाही असे दिसून येते. ऑनलाईन शिक्षणाचे स्वरूप, ऑनलाईन शिक्षणाचा कालावधी यात मेन्शन केले असल्याकारणानं शासन स्तरावर ऑनलाईन शिक्षणावरच भर आहे किंवा ऑनलाईन शिक्षणच चालू ठेवावे असा विचार दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून काही दिवसापूर्वी टिलीमिली कार्यक्रम 1 ते 8 इयत्तासाठी चालू केलेला आहेच. परंतु 9 ते 12 काय, यात मेन्शन, यात उल्लेख केल्याप्रमाणे 9 ते 12 प्रत्येक दिवशी 45 मिनिटे 4 सत्रापर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात देण्यात यावे असा उल्लेख केलेला आहे. त्यानुसार 9 ते 12 सुद्धा शासन स्तरावरून टिलीमिलीसारखाच एखादा कार्यक्रम चालू करण्यात येईल असा अंदाजा व्यक्त करण्यात येत आहे. म्हणजे 1 ते 12 ऑनलाईन शिक्षणावरच आपल्याला सध्या तरी राहावे लागेल असे लक्षात येत आहे. म्हणून 9 ते 12 सुद्धा काही दिवसातच आपल्याला टिलीमिली कार्यक्रम दिसेल